नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं, प्रेक्षकांचं, वहिनींचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या कुटुंबियांचं स्वागत करतो. मी जितेंद्र जोशी, पुन्हा एकदा मी आहे कन्नमवार नगर मध्ये. आज आपण भेटणार आहोत काकडे वहिनींना आणि पाटील वहिनींना. सर्वप्रथम भेटूयात पाटील वहिनींना. विक्रोळी कन्नमवार नगर 2 इथल्या इमारत क्रमांक 74 मध्ये राहणाऱ्या सौ हेमलता प्रवीण पाटील वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस जिंकताय. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ हेमलता प्रवीण पाटील. काय करता आपण? मी घरी असते. गृहिणी आहे? हो. माहेर कुठलं? माहेर इकडचं, विक्रोळी. विक्रोळीच. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज कधी झालं? 27 मार्च 2002. 27 मार्च 2002. 7 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? प्रवीण शंकर पाटील. काय करता आपण? मी मुंबई पोलीस मध्ये आहे. मुंबई पोलीस. बहिणी सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी बहीण. नमस्कार. ही बहीण. तो भाऊ. नमस्ते. हा माझा मुलगा. हाय. ही माझी मुलगी. हो. ही बहीण. नमस्ते. त्या सासूबाई. नमस्ते. ती बहीण. नमस्कार. या जाऊबाई, मोठ्या जाऊबाई. आणि ती मैत्रीण. मैत्रीण आहे. बरं, खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, तुम्ही गृहिणी आहात पण एक पोलिसाची बायको, म्हणून तुम्हाला काय फायदे आहेत आणि काय त्रास होतात? फायदे म्हणजे लाईफ सिक्युअर आहे, एक फायदा आहे. आणि तोटे म्हणजे की आमचे मिस्टर आमच्या कोणत्याही सणाला कधी आमच्या हजर नसतात. नाही नाही. दिवाळीला पण नाही? दिवाळीला पण नाही. दिवाळी बंदोबस्त असतो त्यांचा. आणि सुट्ट्या तर त्यांच्या कधी नसतातच. त्यांना सुट्ट्या आठवड्यात एकदा असते, ती पण कधी प्रॉब्लेम झाले की सुट्ट्या बंद आमच्या. त्यामुळे सुट्टीची कधी आशा शकत. कधी असं झालंय कुठे फिरायला जाण्याचा बेत आहे असं सगळं ठरलंय आणि अचानक आता सगळं खिसकट? हो, म्हणजे आमच्या एकदा बिल्डिंग घरातली पूजा होती गणपतीची आणि नेमकं सांगितलं की नाही, सुट्टी माझी पास होत नाहीये, पूजा रद्द करून टाक. म्हणजे जेव्हा जगाचे सण समारंभ चाललेले असतात तेव्हा पोलीस कामावर असतात, हे लक्षात घ्या. ही एक आणखी गोष्ट बऱ्याच लोकांना माहित नसतोय. पोलीस म्हणजे मजा तुमची असं वाटतंय ना, पण खरं आमचं आयुष्य काय ते आम्हालाच माहिती असतं. आणि कोणा बोलू शकत नाही की बाबा आम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ते. बरोबर. कारण आमच्या मुलांना कधी पप्पा म्हणून माहित नाही घरामध्ये. आमच्या पप्पा आमच्यावर खेळायला असतात, कधी सणाला कोणते आमच्या फटाके फोडायला असतात, कधी माहित नाही मुलांना. आमच्या मम्मी आहे, मम्मी सर्व शाळा बघते. बघा ना काय गंमत आहे. वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये तुम्ही जिंकू शकता. पहिला प्रश्न, आतल्या भिंतीवर भारताचा नकाशा आहे, त्यावर हुक किती आहे? 10 नाही, 5 हुक आहे. उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही, उत्तर 1 चुकलेलं आहे. आता दुसरा प्रश्न नव्हे, खरं तर उखाणा घ्यायचा. मी देईन अक्षर तुम्हाला. अक्षर आहे च. चांदीच्या प्लेट मध्ये गाजराचा हलवा, त्यावर टाकलं बदाम किसून किसून. प्रवीण रावांचं नाव घेते शंकर पाटलांची सून. शंकर पाटलांची सून? शंकर पाटील लेखक? शंकर पाटील नाही नाही, माझे सासरे पोलीस मध्ये होते. ते पण पोलीस मध्ये होते. वा, हे 300 रुपये वहिनींना मिळत आहेत. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं पाटील वहिनीं बरोबर. हा खेळ आता या क्षणापुरता थांबवूया आणि काकडे वहिनींना भेटूया पटकन. तुम्हाला असं वाटलं असेल हे भांडी बघून की आता आम्ही डिरेक्टली शेवटचा खेळ खेळणार आहोत, नाही तसं नाही आहे. काय, इथे पाण्याची पाईपलाईन जी असते ती फुटलेली आहे आणि ती फुटल्यामुळे लोक टँकरची वाट पाहत आहेत. त्यामुळे एपिसोड चालू असताना जर वहिनी पटकन सगळं बंद करा आणि आम्ही चाललो आता असं म्हणाल्या तर त्या यासाठी असतील की टँकर येणार आहे पाण्याचा म्हणून ही लाईन. आमची मुंबई. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर 2 मधल्या इमारत क्रमांक 100 मध्ये राहणाऱ्या सौ भावना सचिन काकडे वहिनींना आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? भावना सचिन काकडे. काय करता आपण? मी अंधेरीला जॉबला आहे. जॉबला. माहेर कुठलं? माहेर विरार आगाशी. विरार? हो. जवळच. लग्न कधी झालं? लग्न 21 मे 2003. 2003, 6 वर्ष होऊन गेली. हो. नमस्कार. संपूर्ण नाव? सचिन कोल्हेवर. काय करता आपण? मी जॉबला आहे अंधेरीला. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. बरं, सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर सचिन काकडे. नमस्कार. हे माझे सासूबाई. हे माझे नयन. नमस्कार. हे नंदीचे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ही माझी. हे माझे जाऊबाई. नमस्कार. आणि या मामी. आणि हे आमचे नेबर मोरेबाई आणि या गोतरीणबाई नेबर. आणि हा माझा मुलगा सिद्धार्थ काकडे आणि माझी भाची श्रावणी माने. आणि ही सिद्धार्थची मानलेली बहीण अंतरा.
आणि हे दिनेश माझे हसबंडचे मित्र. बर बर, नमस्कार. चला खेळ खेळायला सुरुवात करूया. हो बहिणी, लव्ह मॅरेज झालं ना? हो. कसं जमलं? आम्ही एकाच ऑफिस मध्ये होतो तिकडे. कोणी विचारलं? त्यांनी विचारलं? हो, त्यांनी प्रपोज केलं. कसं विचारलं? मोबाईल मध्ये त्यांनी असं टाईप केलं आणि ते फक्त मला दाखवलं. SMS ही नाही पाठवला? काय बघा, प्रूफ नको सोडायला. SMS पाठवलं असतं प्रूफ राहतो ना. हे गेलं इरेज केलं नव्हतं. बरोबर. काय काय लिहिलं होतं? आय लव्ह यू फक्त. हो, एवढंच? एवढं. मग तुम्ही काय केलं? लाजल्या का तोच मोबाईल घेऊन डोक्यावर मारला? नाही, मी काहीच नाही केलं. मी त्यावेळी नाही बोलले, आफ्टर 2 मंथ हो बोलले. त्यावेळी नाही म्हणाला तुम्ही? का नाही? म्हणजे मला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. आय लव्ह यू आणि प्रेम आणि वगैरे. प्रेमावरती नाही, म्हणजे प्रेम करून काही लोक म्हणजे सक्सेस नाही होत ना किंवा काही, म्हणून मी त्यावेळी नाही म्हणाले. अरेंज मॅरेज करायचं तुम्हाला त्यावेळेला? हा. मग अरेंज मॅरेज करून काही लोक सक्सेसफुल होत नाही, त्याचं काय करणार? सक्सेसफुल होणं न होणं हे परिस्थितीवर अवलंबून असतं, एकमेकांच्या स्वभावावर असतं. जुळवून नाही घेतलं तर मग काय जगात? मी म्हणतो अहो, काय ना, लैला मजनू, शिरी फराद, मुमताज, शाहजहान वगैरे यांचं माहीत नाही आपल्याला आतमधली गोची. तुम्हाला सांगतो, त्यांनी पण लग्न केलं असताना कधी हे फेमस झाले नसते. कारण हे प्रेमात प्रेमात होते. प्रेमाप्रेमात नुसतं प्रेमात असणं ठीक आहे माहिती, त्यासाठी जीव पण देतो माणूस. लग्न झाल्यानंतर जीव देण्यापेक्षा तो जीव एकमेकांमध्ये रमवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ना, त्याला म्हणतात सक्सेसफुल मॅरेज. ते बाकी कोणाला, ते शिरी फरादला पण नसतं जमलं असो, पण छान संसार करा. 2 प्रश्न आहेत आणि 600 रुपये तुम्हाला मिळतील, प्रत्येकी 300 रुपये. पहिला प्रश्न, आतमध्ये ठेवलेल्या दोऱ्याच्या रिळाच्या डब्यात किती रिळ आहेत? आहेत. उखाणा घ्यायचं एका अक्षरावरून. मी अक्षर तुम्हाला देणार, लगेच उखाणा घ्यायचा 10 सेकंदाच्या. अक्षर आहे व. विद्या विनयने शोभते, विद्या विनयने शोभते. सचिन रावांच्या सहवासात विद्या विनयने शोभते. विद्या विनयने शोभते, सचिन रावांच्या सहवासात माझे मन रमते. माझे मन रमते, नाही रमले त्याला काय करावं आता? ऐका, माझे मन पण म्हणते 300 रुपये देते, पण नाही देते आता, खिशात ठेवते. पाटील बहिणी आणि मिस्टरांबरोबर उभे आहोत. हो, तुम्ही कधी एखादी गोष्ट चोरी केली लहानपणी पोलिसात म्हणून विचारतो? नाही, कधीच नाही. फळ फ्रूट वगैरे असं पण नाही झाडावरनं चोरलं? नाही, कधीच नाही. लपवली आहे कधी कुठली गोष्ट लोकांपासून? नाही. बहिणी काहीतरी हो म्हणते. काय लपवलं? नाही नाही, काही असं बोलली वस्तू की एखादी आणायची आहे म्हणून तर मुद्दाम लपवून ठेवतील, सांगणार नाही ती आणली वस्तू म्हणून. मी अच्छा, म्हणजे लबाडी केली आहे? लबाडी करता ना मग, असं नाही म्हणत नाही. आताही लबाडी केली आहे, 1 ग्रामचा सोन्याचा दागिना लपवलाय. आता ते इथे चित्र काढून दाखवतील, तुम्ही 1 मिनिटाच्या आत शोधून काढायचं आहे. 1 मिनिट सुरू झालेलं. कपाट माळ्याचं. माळ्याचं कपाट बरोबर ओळखलं तुम्ही? बरोबर ओळखलं म्हणून 1 ग्रामचा सोन्याचा दागिना तुमचा. आता हाच खेळ काकडे बहिणींबरोबर. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही कसं काय त्यांना आय लव्ह यू असं एक मेसेज दाखवला का? पाठवता येत नव्हता का तेव्हा? माझ्याकडे सेल नव्हता. पण तरी कागदावर लिहून द्यायला काय झालं होतं? मला सांगा, मोबाईल वर टाइप केलं आणि इरेज लगेच करता येतो. ठीक आहे, पकडला ते घेऊन पोलीस चौकीत. पोलीस चौकीत गेले तर काय केलं असतं? डिलीट करता, सेव्ह पण नाही केला. सेव्ह पण नाही केला लगेच? थोड्या दिवसांनी. मग आता 6 वर्ष तुमचा काय अनुभव आहे आता यांच्याबद्दल? खूप चांगला अनुभव आहे, छान आहे. तुमचं काय?
एक ग्रामचा दागिना यांनी लपवलाय, तुम्ही जाऊन तो शोधायचा. एका मिनिटाची वेळ आहे, हे चित्र काढून दाखवतील. वेळ सुरू झाली. त्या निघून गेल्यावर चित्र काढणं बंद करायचं. तुम्हाला काय वाटले? काय मला स्टँड वाटला, स्टँडच्या बाजूला जे मडकं आहे असं वाटलं. तुम्हाला काय काढायचं? म्हणजे ते ऍक्च्युअली सामान्य औषध वगैरे ठेवला हे करतो ते काढले का तुम्ही? म्हणजे त्या बाजूला ते मिरर ठेवलं. तिकडे मिरर ठेवला? हा मिरर आहे. म्हणजे खाली ते म्हणजे काय औषध ठेवतात ते मिरर, ते कन्फ्युजन दोघांमध्ये तो ताळमेळ नाही, त्यामुळे ते बक्षीस गेलेले. वहिनी सो सॅड.